नमस्कार, मी राजेश चौरकर, लोकशाही निर्मित लोकलच्या या विशेष चर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजची चर्चा म्हणजे ही जळगावची सांस्कृतिक विभाग जो कार्य करतोय ती परिवर्तन संस्था, एक अग्रगण्य अशी असलेली संस्था जी परिवर्तन एक समीकरण आहे, सांस्कृतिक क्षेत्र आणि परिवर्तन ही एक समीकरण असलेली, आणि या परिवर्तनच्या माध्यमातून प्रेक्षक सभासद योजना गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या ही प्रेक्षक योजना काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोण सहभागी होऊ शकतात, त्या योजनेच्या माध्यमातून वर्षभर कशा कशा प्रकारची नाटक म्हणा किंवा काय काय प्रकारची योजना राबवली जाते, ही सगळी सविस्तर माहिती देण्यासाठी या परिवर्तनच्या जे प्रमुख आहेत त्यांना आपण आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेले आहेत. यामध्ये आहेत आज आपल्याबरोबर छबीलदास जी राणे, हे छबी इलेक्ट्रिकल या संस्थेचे, या छबी इलेक्ट्रिकलचे ते संचालक आहेत, आज आपल्याबरोबर जुळलेले आहेत. त्याचबरोबर नारायणजी बावीसकर, नारायणजी बावीसकर हे एक इंजिनियर आहेत, स्वतः अभिनय करते आहेत आणि परिवर्तन या संस्थेचे स्थापनेपासूनचे ते उपाध्यक्ष आहेत, आज आपल्याबरोबर ते उपस्थित आहेत. नंदलालजी गादिया, जळगाव शहरात जिल्ह्यात जे प्रसिद्ध असलेलं क्लासेस, एक प्रकारचं मिनी कॉलेज त्यांना आम्ही म्हणत असतो, अशा प्रकारचं नंदलालजी गादिया आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. ते देखील या परिवर्तन संस्थेचे एक प्रमुख म्हणून आहेत. अनिशभाई शाह हे क्रीडाई जी महाराष्ट्र चे उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि सगळ्यात मध्ये सुकृती या नावाची एक आपल्याला जळगाव जिल्हे बांधकाम व्यावसायिक सुकृती नावाने त्यांची संस्था आहे, त्या माध्यमातून त्यांनी अनेक घरं अनेक फ्लॅट्स या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहरामध्ये बांधलेली आहेत, असे अनिशभाई शाह सुद्धा आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. अनिलभाई कांकरिया, नवजन सुपर शॉप जी चेन शॉपी आहे किंवा जी सुपर शॉप आहेत, त्या सुपर शॉपीची जी पायाभरणी ज्याला म्हणता येईल की जे पायोनियर आहेत जळगाव शहराचे, अनिलभाई कांकरिया, नवजन सुपर शॉपचे अनिलभाई कांकरिया आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि चहा म्हटलं की नवरंग, आणि नवरंग चहाचे संचालक अमरजी कुकरेजा हे सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. या सगळ्या प्रमुखांचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. सुरुवातीला परिवर्तन ही संस्था काय म्हणून कार्यरत आहेत, सामाजिक संस्थेमध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारची जी कार्य सध्या या जळगाव शहरात सुरू आहेत, या परिवर्तन संस्थेची प्राथमिक ओळख आपल्याला करून देण्यासाठी मी आमंत्रित करेल नारायणजी बावीसकर. नारायणजी बावीसकर हे आपल्याला या परिवर्तन संस्थेची सविस्तर पहिल्यापासूनची आजपर्यंतची ओळख आपल्याला करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. परिवर्तन हे नावच मुळात देण्यापाठीमागचा जो उद्देश आहे त्याच्या पाठीमागे काही ठोकताळे होते, त्याच्या पाठीमागे काही विचार होता आणि हा विचार घेऊन शंभू पाटील आणि विजय बावीसकर यांनी ह्या संस्थेला परिवर्तन असं नाव दिलं. आणि मग हे परिवर्तन म्हणजे नेमकं काय आहे ते पुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये प्रत्येक उपक्रमांमध्ये समोरच्यांना एक एक गोष्टी दिसायला लागल्या. याची सुरुवात झाली पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानं, जी महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी गाजलेली स्पर्धा आहे. पण ही स्पर्धा पुण्या मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं न घेता इथे आलेले जे स्पर्धक होते त्या स्पर्धकांना परीक्षकांच्या माध्यमातनं त्या लोकांना स्पर्धा म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला तिकडे कसं बघायचं आहे, अशी त्या लोकांसोबत परीक्षकांची आणि मान्यवरांची चर्चा, हे काम परिवर्तनने पुरुषोत्तमच्या माध्यमातनं केलं. त्याच्यातून कलावंत आणि तरुण पिढी यांना एक वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं. दुसरी गोष्ट, परिवर्तनने अभिवाचन महोत्सव सुरू केला. अभिवाचन महोत्सवामध्ये सुद्धा परिवर्तन काय आलं, तर त्यातला घेतला गेलेला प्रत्येक विषय, त्यातला प्रत्येक घेतला गेलेला आशय हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मांडणं गेलं. निव्वळ मनोरंजन हा उद्देश परिवर्तनचा कधीच नव्हता, कधीही त्या पद्धतीने गेले नाही. तर प्रत्येक महोत्सवामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठला तरी एक सकारात्मक संदेश मनोरंजनसोबत दिता येईल ह्या पद्धतीनं अभिवाचन महोत्सव राबवले गेले. म्हणजे अगदी पाथेर पांचाली असेल, वारेनेस्टिंगचा सांड असेल, किंवा स्त्रियांचं कुरुक्षेत्र असेल. एक गंमत म्हणून सांगतो, पथेर पांचाली नावाचा कार्यक्रम ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये झाला त्यावेळेस एक प्राध्यापक आले आणि ते असं म्हटलं की सत्यजित रे आणि पथेर पांचाली हे कितीदा तरी मी अनुभवलेलं आहे, पण ह्यात पथेर पांचाली हे आम्हाला माहितीच नव्हतं. किंवा नाटकांच्या संदर्भात म्हणाल तर अपूर्णांक नाटक असेल, अपूर्णांक नाटक मोहन राकेश नावाच्या मोठ्या दिग्गज लेखकाचं हे नाटक, हे ज्या पद्धतीनं शंभू पाटील यांनी दिग्दर्शित आणि लिखाण केलं त्यामध्ये सुद्धा तीच गोष्ट आली की स्त्रियांकडे किंवा पुरुषांकडे किंवा दोघांकडे कुठल्या पद्धतीनं बघायचं आहे याचा एक उत्तम संदेश त्यातनं दिला गेला. अमृता प्रीतम नावाचं नाटक असेल, अमृता प्रीतमबद्दल हाच अनुभव खूप शहरांमध्ये आला,
की अमृता प्रीतम वाचणारे, अमृता प्रीतम माहीत असणारे लोक असं म्हटले की अमृता प्रीतम नावाची बाई ही अशा पद्धतीनं मांडता येते किंवा ह्या बाईचा जो जीवन प्रवास आहे, जो आलेख आहे, तो इतक्या वेगळ्या पद्धतीचा आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. तिसरी पुन्हा परिवर्तनाची महत्त्वाची ओळख अशी की सर्वसाधारणपणे एखादी नाट्यसंस्था आहे, एखादी सांगीतिक संस्था आहे, एखादी चित्र परिवर्तनने सर्व कलांना सोबत घेऊन, म्हणजे अगदी चित्रकला साक्षरता असेल, कुठलीही गोष्ट सगळ्या कलांचा समुच्चय म्हणून परिवर्तनने त्याच्याकडे बघितलं गेलेलं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ह्या सगळ्यांसोबत परिवर्तनने शक्य तेवढं म्हणण्याची मी त्याला असं म्हणेन 90% प्रयत्न हा स्थानिक कलावंतांना घेऊन प्रयोग करण्याचा आणि उपक्रम राबवण्याचा केला. आणि मला संस्थेबद्दल अभिमानानं सांगावं असं वाटतं की स्थानिक कलावंतांना घेऊन केलेले सर्व प्रयोग अतिशय दर्जेदार झाले हे मी म्हणत नाही, तर महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने हे प्रयोग झाले, लोकांनी ज्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या ज्या शहरांमध्ये, ज्या ज्या गावांमध्ये आम्ही गेलो, त्या गावांमध्ये अगदी पुणे असेल, मुंबई असेल, गोवा असेल, मध्य प्रदेश असेल, या सगळ्या ठिकाणाहून पुन्हा एकदा परिवर्तनला बोलवलं गेलं, यातूनच त्याचा स्तर, त्याचं यश आणि त्याचं काम हे दिसत गेलं. अशा पद्धतीनं परिवर्तनने प्रत्येक भूमिका, प्रत्येक गोष्ट, परिवर्तन, प्रत्येक गोष्टीतलं परिवर्तन मांडून परिवर्तन ही संस्था आज लागत चालू ठेवली. आणि मग पुढे याच्यामध्ये भाऊंना भावांजली आली. भाऊंना भावांजलीच्या निमित्तानं जेव्हा असं वाटलं की भाऊंना भावांजली जर करायची असेल तर शहरातली महत्त्वाची माणसं, महत्त्वाचे लोक आपल्या सोबत आले पाहिजे. म्हणजे महत्त्वाचे लोक म्हणजे मोठी माणसं म्हणजे फक्त पैशांनी मोठी माणसं का? तर नाही. तर ज्या लोकांना या समाजाबद्दल, ह्या कलेबद्दल, ह्या शहराबद्दल प्रेम आहे, ज्यांना त्यातलं भान आणि जाण आहे, अशी माणसं सोबत घ्यावीशी वाटली. आणि मला आनंदानं पुन्हा सांगावं असं वाटतं की अशा बाबतीत आमच्यासोबत जी प्रमुख मंडळी आली ती लोकं आल्यामुळे या संस्थेला, त्या महोत्सवाला एकंदरीत एक वेगळं वलय प्राप्त झालं. आता नारायणजींनी सांगितलं ही संस्था म्हणजे एका सगळ्याचा समुच्चय, सर्व कलांचा समुच्चय असलेली संस्था. आणि ज्या वेळेला स्थानिक कलावंतांना प्राधान्य देत असताना त्यांनी त्याच्यामध्ये एक उल्लेख असाही केला की एक प्रेक्षक सभासद योजना ही सुरू झाली. आता ही प्रेक्षक सभासद योजना म्हणजे त्या माध्यमातून आम्हाला जे दिसतंय ते आपण भरपूर प्रकारची नाटक या ठिकाणी, कमर्शियल नाटक सुद्धा करतात. आपण बांधकाम व्यावसायिक आहात, सिमेंट मातीमध्ये खेळणारे आहात, आणि अशा वेळेला अशी ही प्रेक्षक सभासद योजना, त्याचं आपण प्रमुख व्हायचं, ती योजना सुरू करायची का, याच्या मागचा मोटो होता, कशा पद्धतीने ती योजना सुरू झाली, जरा सविस्तर आम्हाला सांगा. अतिशय रुक्ष अशा बांधकाम व्यवसायातनं या कलेच्या क्षेत्रात मी कसा आलो किंवा मी तुम्हाला असं सांगतो की परिवर्तनबद्दल आम्ही ऐकलं होतं, परंतु खरी ओळख परिवर्तनची आम्हाला जेव्हा भाऊंना भावांजली नावाचा भाऊंच्या उद्यानातले प्रयोग सुरू केलेत आणि त्याच्यात आम्हाला एक प्रमुख म्हणून बोलवण्यात आलं, आणि तेव्हा जे आम्ही तिथे पाहिलं आणि अनुभवलं की खरोखर ह्या शहराला त्या तो जो असा काळ होता की एक निगेटिव्हिटी होती या शहराबद्दल, की ह्या शहरात काहीच होऊ शकत नाही. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की या जळगाव शहरात मागील 10-12 वर्ष अशी गेली की या शहराबद्दल खूप जास्त निगेटिव्हिटी तयार झाली. मग त्यातनं काही चांगलंही होतं, म्हणजे तुम्ही जर एक तो खूप प्रसिद्ध चित्रपट बघितला असेल तर शाहिद कपूरचा जब वी मेट म्हणून, त्याच्यात त्याचं सुरुवातच अशी होते की अभी मेरा कंपनी का शेअर एकदम डाऊन हो गया, कंपनी लॉस में चली गई, बीवी छोड़ के चली गई, तो अब इससे पूरा कुछ नहीं हो सकता, म्हणजे बॉटम रिच झाला होता जळगावचा. त्या काळात मग हे शहर पुन्हा रिज्युविनेट कसं करायचं याबद्दल वेगवेगळ्या लोकांबद्दल जे आपल्यासारखंच विचार करतात त्यांच्याशी बोलताना, इन बिटवीन या शहरातलं खूप एक पहिलं पॉझिटिव्ह असं भाऊंचं उद्यान तयार झालं आणि त्यात एम्पी थिएटर तयार झालं आणि तिथे भाऊंना भावांजली म्हणून परिवर्तनने हा कार्यक्रम सुरू केला. आणि आम्ही तिथे जे अनुभवलं की लोकांना खरोखर असे कार्यक्रम खूप आवडत आहेत, म्हणजे इतकं छोटं एम्पी थिएटर आहे पण आज शिरायला जागा नाही आणि तिथे स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या सगळ्या वेगवेगळ्या कला
म्हणजे त्यात नृत्य असेल, त्यात नाटक असतील, त्यात काही वाच सगळ्या प्रकारच्या कला आहे, यांनी अतिशय ताकदीने सादर केल्या आणि मंत्रमुग्ध होऊन तिथे लोक ती पाहत होते. सर, असं आहे की आम्ही सगळी जी लोक एकत्र जमा झालो, जो काही मागं जळगावचा एक बॅकलॉग झाला आणि जे निगेटिव्हिटी तयार झाली, तर हे शहर लिव्हेबल करणं आहे. शहर कसं लिव्हेबल करायचं? तर जे शहर लिव्हेबल अर्बन प्लॅनिंगचा मी अभ्यासक आहे, त्याच्यामध्ये लिव्हेबल शहर करताना त्याच्या वेगवेगळ्या पैलू आहेत. त्यातली सांस्कृतिक शहराची वाढ, शहराच्या एक कल्चरमधली वाढ, सांस्कृतिक, हा एक फार महत्त्वाचा पैलू. जसं भाऊंचं उद्यान हा पण त्यातलाच एक पैलू आहे की ते लिव्हेबल करण्यासाठी काय काय लागतं. तर ह्याच्याने जळगाव शहरातील जास्तीत जास्त मुलांना, तर माणसांना कलेची आवड निर्माण व्हावी आणि ती सादर करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म तयार व्हावं. तर तुम्ही म्हणाल की मग प्रेक्षक सभासद योजनेचा मुख्य उद्देश काय? तर प्रेक्षक सभासद योजनेचा हाच मुख्य उद्देश आहे की अशा प्रकारे कमर्शियल नाटकं, म्हणजे रंगमंचाचे दोन हे असतात, एक कमर्शियल अंग असताना एक पॅरलल रंगमंच म्हणतो आपण, की जो कमर्शियल नसतो परंतु आपल्याला असलेल्या आवडीसाठी माणसं जे परफॉर्म करू इच्छितात, तो पॅरलल रंगमंच, पॅरललच म्हणतो आम्ही त्याला, पॅरलल सिनेमे पण असतात जे कमर्शियल नसतात, तसं हे पॅरलल रंगमंच असतो. तर असं जे आम्ही त्या भाऊंच्या उद्यानात बघितलं, तेव्हा या लोकांना याच्यापेक्षा चांगलं आणि मोठं व्यासपीठ मिळावं म्हणून ही प्रेक्षक सभासद योजना खरोखर आणलेली आहे. कारण ह्या सभासद योजनेतले 12 नाटकांपैकी 4 ते 5 कार्यक्रम आपण लोकल कलाकारांनी सादर केलेले नाटक असतील किंवा अजून काही असेल ते आणून दाखवतो, म्हणजे त्या लोकांना तो व्यासपीठ आपल्या याच्यामुळे मिळतो आणि हा त्याचा एक प्रमुख उद्देश आपला साध्य. कलेची आवड असणाऱ्यांना ती कला दाखवायची आणि ज्यांच्यामध्ये कला आहे ती देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करायचं, दोघेही याच्यातून साध्य होत असेल. हा, आपल्याकडच्या लोकांना हे माहित नाही की आपल्या शहरात अशी पण कला असलेली लोक आहेत. म्हणजे तुम्हाला आम्ही सांगतो की जिगीशा महोत्सव जेव्हा प्रेक्षक प्रसाद सभासद योजनेने घेतला, तेव्हा महाराष्ट्रातली आज सगळ्यात मोठी म्हटली जाईल किंवा अगदी वरच्या स्तरावर असलेली चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी ही जी मंडळी आहे, यांनी जे परिवर्तनबद्दल सांगितलं आणि जे बोलले ते बघून खरोखर आम्हाला असं वाटतं की हे म्हणतायत पण वी आर ऑनर्ड बाय, म्हणजे याच्यासाठी प्रमुख म्हणून आम्हाला एक ते त्याच्यात आम्ही स्वतःला ऑनर्ड समज. दुसरं पर्वामध्ये सुरुवातीचं पहिलं नाटक ऑल दी बेस्ट पासून सुरुवात झाली, जे मला माहिती आहे. आत्ता या संस्थे या परिवर्तनचे एकूण सभासद किती आहेत आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने वर्ष प्रेक्षक सभासद योजनेचे आता आपण प्रेक्षक सभासद योजनेचे 800 सभासदांमध्ये हे सगळं नाटक पूर्ण सगळ्यांपर्यंत पोहोचतं असं आपल्याला, म्हणजे कमर्शियल पण आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेले पण. अच्छा, म्हणजे सगळ्या 800 लोकांचा अहो आमची भाऊंच्या उद्यानात 200 ते 250 लोक असायची. ती आता इथे 800 लोकांच्या समोर रंगमंचावर थिएटरमध्ये सादर करताना त्या मुलांचाही उत्साह वाढतो आणि प्रेक्षकांनाही कळतं की आपल्या शहरात अशा कलाकार आहेत. एखादं नाटक खूप छान आलेलं आहे, मला फक्त तेवढं एकच नाटक बघायचं, मला त्या प्रेक्षक सभासदमध्ये येण्यापेक्षा मला ते एखादं नाटक बघायचं, तशी काही सोय आहे का? नाटक बघण्यासाठी नाही आहे ना ही योजना, ही योजना तशी नाही आहे. ही योजनेचा मूळ उद्देश काय आहे सर, की आम्हाला स्थानिक कलाकारांना प्रमोट करायचं आहे, इट इज अ प्रमोशन. पहिल्या वर्षी यशस्वीता याच्यामध्ये प्राप्त झालेली, त्याच्याशिवाय दुसरं पर्व सुरू. मी फक्त एक नमूद करू इच्छितो शेवटचं, की हे जरी सुरू झालेलं असलं तरी भाऊंना भावांजली हा कार्यक्रम आम्ही मिस करतोय आणि आम्ही परिवर्तनला पुन्हा सांगणार आहोत की तो कार्यक्रम पुन्हा, कारण त्याचा जो इम्पॅक्ट लोकांमध्ये होता तो आम्ही विसरू शकत नाही.
कारण तो त्याच्यापासून सुरुवात झाली परिवर्तन. हो, पण तिथे आम्ही लाईव्ह करताना लोकांच्या ज्या रिॲक्शन्स आणि पब्लिक मधल्या ज्या रिॲक्शन्स यायच्या तो जो, आणि त्यांना असं वाटायचं अरे जळगावत असं सगळं होतंय, आणि तोच लिव्हेबल सिटीचा संदेश पर्कोलेट व्हायला पाहिजे समाजात असं आमचं. ही योजना म्हणजे प्रोत्साहन देणारी सुद्धा आहे आणि जे कलाप्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणारी सुद्धा आहे. अशा वेळेला मागच्या वर्षाचा जो परफॉर्मन्स आहे तो कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघाल? आता आपण फ्लॅशबॅक मध्ये जात असतो आणि मागचं सगळं आठवत असतो कारण ते यशस्वीता आहेत, त्यामुळे ती आणि पुढचं यशस्वीतेमुळे पुढचं पर्व सुरू झालेलं आहे. कसं तुम्ही बघाल त्याच्याकडे? अमेझिंग. अमेझिंग याच्यासाठी की एक नाटक संपल्यानंतर पुढच्या वेळेला कोणतं नाटक येईल ह्याची क्युरियोसिटी फक्त आमच्यात नव्हती, सगळ्या प्रेक्षकांमध्ये होती. आणि एकाहून एक सरस असे नाटक येत गेले. जर म्हणजे मी सांगू की आमची जी सुरुवात झाली मी स्वरा आणि ती पासून, आणि तिथून वेगवेगळे नाटक येत गेले. यू मस्ट डाय सस्पेन्स नाटक, नंतर काही काय म्हणतात त्याला कॉमेडी नाटक, एक कलगी तुरा म्हणून नाटक होतं, आणि त्याच्यात एक पंचलाईन होती की दुःख राखायला जायचं. आता ही जी लाईन आहे ना, ही लाईन आत्ताही जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या मागच्या ह्याच्यात इतिहासामध्ये काय काय दडलेलं आहे, आणि ते ह्या नाटकाच्या थ्रू या ह्याच्या थ्रू येऊन आपण जळगावमध्ये ते होत आहे. आणि ते होत असताना आपले जेवढे प्रेक्षक आहेत तेवढे ते खुश आहेत त्याला. म्हणजे जरा दुःखाचंही असलं तरी त्याला ते असं समोरे जाऊन ॲक्सेप्ट करतात की यस त्या, आणि त्यांच्या याच्यातनं वाह निघते. आणि ही वाह मी काही वेळेला ऐकलेली आहे. इवन दो म्हणजे तुम्ही मी आम्ही आपण सगळ्या अशा गावात राहतो की ज्या याच्यात बहिणाबाई झाल्या आहेत, पण ज्या बहिणाबाई अरे संसार संसारमध्ये शंभूंना आणि त्यांच्या टीमने जी दाखवली ती अप्रतिम होती. अप्रतिम त्यांनी असुद्यापासून जे आम्हाला हळूहळू घेऊन आले, काय म्हणतात पाय आम्ही पायपायी चाललो आणि अख्खं गाव आम्हाला फिरवलं, आमचं ते जुनं गाव आम्हाला दाखवलं, वाडा दाखवला, त्याच्यानंतर ते मेहरूणपर्यंत गेले आणि तिथपर्यंत ते फिरत आले. तर त्या दिवशी असं एक लक्षात आलं की असलेल्या प्रेक्षकांमध्ये 75% लोकांना ही टोटल हिस्ट्री माहीत नव्हती. आणि आम्ही फक्त त्या मॅडमांच्या गीतं किंवा त्यांच्या त्यांनी ज्या ओव्या सांगितल्या आहेत त्या, पण त्याच्या मागची जी भूमिका आणि ती प्रत्येक समजवणं आणि ती लोकल कलाकारांनी समजवणं हे एकदम अप्रतिम होतं. अशा भरपूर झाल्यात. एक मस्त दोन नाटकाची टीम जिग्निशा मसोच्या याच्यातनं आली होती, चार चौघे आणि संध्या छाया. पहिल्या दिवशी संध्या छाया झाल्यानंतर चार चौघीच्या दुपारच्या वेळेला एक चर्चासत्र घेतलं होतं, आणि त्या चर्चासत्रामध्ये ह्या रोहिणीताई नंतर मुक्ता बर्वे हे सगळे जे डायरेक्टर ते सगळ्यांना समोर बसवलं आणि प्रश्नोत्तर झाले होते की त्याच्या मागच्या काय भूमिका आहेत, त्यांना ते भूमिका करण्यामध्ये काय होतं. म्हणजे नुसतं प्रेक्षक सभासद फक्त नाटक आणून दाखवत नाही आहे, त्याचा उलगडा पण करतात ते, आणि त्याच्या मागचं सायन्स काय तेही समजवतात ते, त्याच्या मागचं मेसेज तर तो त्याच्यातलाच असतो पण त्यांचा मेसेजचा अजून गाभा का उद्देश काय तो जो आहे ना तो ते त्याच्यात ते सांगत होते. तर तिथे 1.5 तास आम्हाला अपुरा पडला, लोक हलायला तयार नव्हते तेवढं, पण नाटक होतं त्यामुळे ते थोडं संपवावं लागलं. आणि ही एक प्रथा अजून सुरू केली की नाटकानंतर किंवा एखाद्या प्रोग्रामनंतर दुसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल बोलायचं. आता चार चौघीबद्दल, आता चार चौघीबद्दल नाटकाबद्दल मी काय जास्त सांगू नाही शकत किंवा मी सांगणार नाही, पण त्याच्यानंतर या दुसऱ्या दिवशी एक उपापोह झाला की तुम्हाला नाटक कसं वाटलं, काही स्त्रियांना काही मुलींना काही
माणसांना ज्यांना आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट करतो, पण जे हजर झाले आणि त्यांनी आपलं जे मत मांडलं ते एकदम हृदय हलवून टाकणारं होतं. तुमच्या यशाच्या मागचं गमक हेच असेल का? कारण याच्या आधी देखील अशी काही वर्षापूर्वी जळगाव शहरामध्ये अशाच प्रकारची योजना होती, ती पूर्ण वर्षभर पण चालू शकली नव्हती, काही अनेक कारण असते, पण आपण यशस्वीरित्या पूर्ण करून दुसऱ्या पर्वात जेव्हा जातोय त्याच्या मागचं खरं कारण असं नाही. नाही नाही, आता आमचं खरं कारण आमचा उद्देश जो अनिशभाईंनी सांगितला ना, हा आमचा उद्देश आहे. म्हणजे जर मी व्यापारी भाषेत सांगू का तुम्हाला, तर एक वेळ अशी होती की मिठाई बाजारात महाग मिळायची, तर आम्ही दिवाळीला 10 लोक सोबत यायचो आणि एक आपण मस्तपैकी मिठाई बनवून स्वस्तात ती करून आपण विभागून जायचो आणि ते वाटायचो की ती आपल्याला स्वस्त पडायला पाहिजे म्हणून, आणि मिठाई खाता यावं लागेल. उद्देश नाही ना, उत्तर दिलंच की प्रेक्षक म्हणजे नाटक पाहणं हा उद्देश नाही, हा जो उद्देश आहे ना हीच मिठाई खाणं आहे, पण ही मिठाई आम्ही वाटून खाणं आहे. याच्या मागे आम्हाला आमच्या मागे जे उभे आहेत जैन ग्रुप आमच्या मागे उभा आहे, आमच्या मागे रतनलाल से वाफना ग्रुप उभा आहे, आणि आम्ही सगळे त्याच्यात मेहनत घेतोय. शंभूदादा सारखे लोक आम्हाला डायरेक्शन देतात आणि आमचा पिछा काही सोडत नाही आणि ते आम्हाला स्वस्त बसू देत नाही, पण आम्ही त्यांचे फार आभारी आहोत की शब्दाची काय किमया असते ते वेळोवेळी वेगळ्यावेगळ्या याच्याने दाखवतात. त्यांनी अजून एक नाटक आणलेत, दोन हिंदी नाटक आणलेत, कर्ण आणि प्रेम रामायण. आता प्रेम आणि रामायण असं म्हटल्याबरोबर आपल्याला एकदम कसं वेगळं वाटतं, हे दोन्ही म्हणजे काय सांगण्यासारखे अप्रतिम असे ते नाटक होते, दोन्ही हिंदी भाषिक होते. आणि त्याच्यानंतर तसंच केलं होतं की दुसऱ्या दिवशी त्या लोकांना ही समोर बसवलं आणि आमचे प्रश्नोत्तर झाले प्रेक्षकांच्या सोबत. तर ही ह्याच्यामधनं त्यांच्याकडनं ते कळालं आपल्याला, त्यांनी ते हे पण आपली वाहवा करतात, अरे काय थिएटर आहे म्हणे तुमच्याकडे, म्हणजे आपलं जे थिएटर बनलेलं आहे संभाजी हे गृह एकदम छान बनलेलं आहे, तर इथे आम्ही मोठं नाटकही आणू शकतो. म्हणजे त्यांच्याच ह्याच्या ग्रुपमधलं एक मोठं नाटक आहे ते पण आता आपण ह्या सत्रात आणणार आहोत. मला तुझं विचारत होतं की मागच्या सत्राचा तुम्ही उहापोह केला, सगळा आढावा दिला, पण येणाऱ्या याच्यामध्ये तुम्ही आम्हाला काय देणार आहात? हे थोडंसं सस्पेन्स आहे ना सर, हे एकदम वेळोवेळी वेगळं दिसणार. आम्ही ऑल द बेस्टने सुरुवात केली, चाणक्य बोलताय, आम्ही अनेस्ट वेजा आणि चाणक्य आता येतोय. आता चाणक्य म्हणजे काय हे आता आपल्याला बोलायची गरज नाही, पण हे नक्कीच आहे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने चाणक्य दिसायला मिळेल त्या दिवशी, हे गॅरंटी आहे. तुम्ही सगळ्याच ठिकाणी सस्पेन्स क्रिएट करून ठेवणार. हे काय माहितीये का की शेवटी जे अनिशभाईंनी सांगितलं ना की आपल्याला आपल्या आपली सिटी लेवेबल ठेवायची आहे आणि एक ती जी आत्मीयता आपली आहेत ना ती करायची. अरे आपण आत्ता कुठे बाहेर फिरतोय, कुठे जास्त जातोय, त्या निमित्ताने आपण तिथे भेटतोय आणि आमचा क्लास एकदम एकाहून एक म्हणजे जे लोक आम्हाला मिळालीत आणि जे लोक आमच्या पाठीशी उभे आहेत, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी काय म्हणतात त्याला व्यापारी आहे, कोणी इंडस्ट्रियलिस्ट आहे, असे लोक आहेत. आणि जसं आता अनिलभाईंनी सांगितलं की एक उत्कंठावर्धक अशा प्रकारचा मागचं वर्ष हे गेलं प्रत्येकाला, पुढचं कोणतं नाटक राहील तशी या प्रेक्षक जे आलेले असतात त्यांना अशी पण उत्कंठा असते. यावेळेला नाटकाच्या मध्यामध्ये कोणाचा सन्मान होणार आहे, तो कशा पद्धतीने होणार आहे, ही योजना काय आहे, कशासाठी तुम्ही जो सन्मान करतात, कोणाचा करतात, त्याच्या मागचा उद्देश काय? मूळ या परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनामध्ये दोन तीन गोष्टी खूप छान आहेत. एक तर की जे काही सकारात्मक होत असेल जिल्ह्यात, मग तो व्यक्ती असो संस्था असो, आम्ही त्यांचा सन्मान करतो. की नकारात्मक तर खूप आहेत, ते बोलायलाही खूप आहेत, आणि आपण एक एखादा चांगलं कोणी काम करत असेल असा, जसं आम्ही मागच्या वेळी जे आर जीचा सत्कार केला, जळगाव रनर्स ग्रुपचा सत्कार केला, की एका गावाला 4,500-5,000 लोकांना पढवणे, तो एक जो सुरू झाली आहे ती परंपरा, आणि ती सुरू आहे प्रत्येक वेळी 4,500-5,000 सातत्य आहे त्यामध्ये. ते एक ती जे काही चांगलं घडत असेल ते आम्ही त्यांचा सत्कार करतो.
एक गोष्ट. दुसरी गोष्ट आम्ही भाषा, ह्याच्यासोबत आम्ही विविध भाषा, जसं त्यामध्ये सिंधी बोलली जाते, मारवाडी, गुजराती, अहिराणी, हे सर्व भाषांचा आम्ही सन्मान व्हावा. कुठली भाषा कमी नाही आहेत, सर्वांचा सन्मान व्हावा अशी आमची ती एक प्रयत्न सुरू आहेत. तिसरा एक बोलण्यासारखं असं आहेत की प्रेक्षक जे आलेत आमच्याकडे, खरंच तर त्यांच्या मान येतो, त्यांचे आम्ही ऋणी आहोत की त्यांनी आमच्यावर मान हे केलं, विश्वास दाखवला, त्यामुळे हे सर्व शक्य झालं आहे. आणि प्रेक्षक बी असे आले आहेत की व्यापारी आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आमचा तो क्रिएटिव ग्रुप, महिला गृहिणी खूप आहेत. तर हे विविध जे प्रेक्षक मिळाले आहेत ना, ती खूप आमची ताकद येते ती, त्यामुळे हे सर्व. आणि प्रत्येक येणारा कार्यक्रम जो बाहेरून येतात ना, ते प्रेक्षकांची खूप तारीफ करून जातात की खूप मस्त प्रेक्षक आहेत आणि खूप ते त्यांना आवडतात आणि त्यांची ते प्रत्येकजण त्यांची ते तारीफ करून जातात. हे तीन चार गोष्टी जे आहेत ना परिवर्तनमध्ये खूप चांगल्या आहेत. एक अजूनही आमच्या असं लक्षात आलं की जो मध्यान्हविषयी आपण बोलतो आहोत, मध्यान्हामध्ये आपण हा सन्मान सत्कार हा सगळा करत असतात, या मध्यान्हामध्ये आम्हाला आपला चहा सुद्धा मिळत असतो. ते चहाचे त्याच्याबद्दल मी सांगेन, त्यांना नका सांगू देऊ. आम्ही असंच सहज बसलो होतो, तसं जसं आपण आत्ता चर्चेला बसलेलो ना, तसं बसलेलो की भाई चाय पिलाव, अभी चाय तो अमरभाईच पिलायंगे, नवरंगी चाय तो वो अमरभाईच पिलायंगे, तो यार हमको क्या पिलाता, हे सगळ्या प्रेक्षकांना पाजा. तिथून ती आमची ती सुरुवात झाली आणि त्यांनी 12:12 वेळेला ती नाटक सुरू होण्याच्या आधी आणि मध्यान्हमध्ये सगळ्यांना ते चहा पाजत गेले आणि लोक चहाची अशी तारीफ करत होते की जसं म्हणतात ना की वाढदिवसाला गिफ्ट पण मिळते आणि सोबत कॅडबरी पण मिळते, तशी गिफ्टही त्यांना ती ते नाटकही चांगलं मिळत होतं आणि त्याच्यावरती ते चहाही मिळत होतं. चहावरती यावरती बोलत असताना प्रेक्षकांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला या ठिकाणी आहेत. आणि आपल्याकडचा जो प्रेक्षक वर्ग आहेत, आत्ताही दोघा तिघांच्या याच्यामध्ये आलं की वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, सगळ्या स्तरावरचे आहेत. ह्या सगळ्या प्रेक्षकांना आपण कशा दृष्टीने बघतात, त्यांचा भाव आपल्याला चेहऱ्यावरती कसा दिसतो, ज्यावेळेला नाटक संपतं, जेव्हा ते बाहेर पडतात, त्यावेळेला तो प्रेक्षक वर्ग कोणकोणता असतो, कशा प्रकारचा असतो, या प्रेक्षक वर्ग याविषयी जरा तुम्ही सविस्तर सांगा. सर्वप्रथम मी ह्या परिवर्तन संस्थेला जे जोडला गेलो ते आणि भाई कांगरे यांच्यामुळे, त्यांनी माझं नाव सुचवलं आणि भावंत भावांजली जेव्हा कार्यक्रम होत होते तेव्हा मी यात गेलो. आणि मी स्वतः मुंबईहून इकडे 2000 साली शिफ्ट झालो होतो, कारण मुंबईत मी राहिलो आहे, बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईत, तर तिथलं जे वातावरण आहे कल्चरचं ते इथे दिसत नव्हतं आल्यापासून घरी. आणि ज्यावेळी या कार्यक्रमात जायला लागलो भाऊंना भावांजलीला, तेव्हा लक्षात आलं की इथे आपण काय करू शकतो. आणि नंतर जेव्हा आम्ही हा प्रेक्षक सभासद योजना आणली तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की प्रत्येकाने आपले मेंबर्स करून घ्यावे आणि बाकीच्यांना पण प्रमोट करावं. कार्यक्रम संपल्यानंतर, नाटक संपल्यानंतर जे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतो तो बघितल्यावरती आम्हालाही खूप बरं वाटत होतं. आणि हे कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्या वावाच केली आहे, कोणी कधीच आम्हाला कंप्लेंट केली नाही की हे काय कार्यक्रम दाखवलं, नाटक दाखवलं असं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर जे लोक आहेत सगळे प्रेक्षक सभासद आमचे, ते अगदी वेळेवर येतात, जेवढे बिझी असून सुद्धा, डॉक्टर म्हणा किंवा व्यापारी म्हणा. तर हे आम्हाला त्याचा एक आनंद वाटला आहे की ह्या सभासद योजनेमुळे हे सगळे जे चांगली मंडळी हे एकत्र पण येत आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पण एकत्र भेटीगाठी होतात. मला स्वतःला एवढे लोक किती वर्ष भेटले नाहीत, पण आता दर महिन्याला आम्हाला तिथे भेटतात, आमचे गोष्टी होतात आणि त्यामुळे आमचं जे एक एकोपा आहे तो वाढतो आहे. आणि एक ह्या जळगावमध्ये चांगली सकारात्मकता निर्माण करणं हा जो आमचा त्याच्यामागचा ध्येय आहे तो होतोय, सफल होतोय असं आम्हाला वाटतं ह्या योजनेतून. यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे जे काही जे अत्यंत बिझी लोक सुद्धा त्याच्यामध्ये येऊन बसतात, 3 तास ते नाटक बघायचं, त्याच्यानंतर त्यातला आनंद देखील व्यक्त करायचा, दुसऱ्या दिवशी येऊन त्या नाटकाचं समीक्षण करून त्याच्यावर सुद्धा बोलायचं, असे प्रेक्षक आपल्याला मिळतात, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघतात हा एक भाग. दुसरा असा विषय की हे सगळं करत असताना ह्यातले काही जिज्ञासू, चाणाक्ष, काही विद्यार्थी, काही मुलं असेही असतात की ते नाटक कसं चालतं, कशा पद्धतीने होतंय, त्याच्यामागे काय भावना आहेत, हे सुद्धा आपल्याकडे चौकशी करत असतात, बघत असतात.
ह्या सगळ्या विषयाची यंत्रणा आपल्याकडे कशा पद्धतीने काम करते? या प्रेक्षक सभासद योजनेमध्ये सर्वप्रथम 800 लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला, हेच या प्रेक्षक सभासद योजनेचं फार मोठं यश मी समजतो. यामध्ये ज्यावेळेला हे कार्यक्रम होतात त्यावेळेला या सगळ्या कार्यक्रमांची निवड शंभू अण्णा आणि परिवर्तनची टीम जेव्हा करते तेव्हा आपला प्रेक्षक वर्ग लक्षात घेऊन त्यांच्या जाणीवा लक्षात घेऊन त्या कार्यक्रमाची निवड केली जाते. आणि उत्कृष्ट दर्जाचे जे कार्यक्रम आहे आणि विविध प्रकारचे सामाजिक संदेश देऊ शकतील असे जे कार्यक्रम आहे अशाच कार्यक्रमांची निवड होत असल्या कारणानं त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रेक्षक शेवटपर्यंत थांबला, खिळून राहिला, एकही व्यक्ती उठून जाईल असं मला आजपर्यंत जाणवलं नाही. या कार्यक्रम संपल्यानंतर विविध प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या खरोखर त्या बघितल्यानंतर खूप आनंद वाटतो. त्यामध्ये विविध समाज माध्यमांवर दुसऱ्या दिवशी लेखांचा असा पाऊस पडलेला असतो. वेगवेगळे समाज माध्यम असतील त्यामध्ये पूर्ण डिटेलिंग करणारे सुद्धा लेख आहेत. त्यानंतर त्यातील प्रत्येक कार्यक्रमातील वेगवेगळे वैशिष्ट्य काय आहेत ती व्यक्त करणारे लेख आहेत. जेव्हा लोक येतात त्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा उत्साह जो असतो तो उत्साह, त्यानंतर ते कार्यक्रमामध्ये बघत असताना ती प्रतिसाद देतात, टाळ्यांचा प्रतिसाद देतात आणि नाटक संपल्यानंतरही त्या कलाकारांच्या भोवती रेंगाळतात, हे मला असं वाटतं की त्यामध्ये मिळणारा लोकांचा सहभाग हा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतं. पहिली प्रेक्षक सभासद योजना संपली आणि त्यानंतर जेव्हा दुसरी प्रेक्षक सभासद योजना सुरू झाली त्यावेळेला तिकिटांची अक्षरशः मागणी होऊ लागलेली आहे. म्हणजे माझा एक मित्र आहे, त्याला मी पहिल्यांदा जेव्हा विनंती केली, सांगितलं की असं यायचं आहे तुला, तर त्यावेळेला त्याने थोडा नकारात्मक दर्शवला किंवा मला तसा काही इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे. परंतु त्याला मी मध्ये मध्ये आणत गेलो, जेव्हा जेव्हा माझ्याकडे तिकीट एक्स्ट्रा असं मी त्यांना आणायचो. पण त्यानंतर आत्ता यावेळेला त्यांनी स्वतःहून मला मागणी केली आणि त्याला सांगितलं की प्रथम दर्जाचे जे सीट्स आहेत ते आमचे संपलेले आहेत, तुला दुसऱ्या दर्जामध्ये घ्यावं लागेल. त्याने त्यालासुद्धा होकार दिला. म्हणजे यावरनं आपल्याला दिसतं की यावरनं किती लोकांचा उत्साह वाढत चाललेला आहे. काही लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत गेल्या, त्यामध्ये काहींनी सांगितलं की आपल्या शहर हे एक सांस्कृतिक आणि पर्यटक केंद्र सांस्कृतिक पर्यटक केंद्र म्हणून उदयास येणार आहे या नाटकांवरून असं दिसतं. आमचे जे सभासद त्यांनी सांगितलं की नाटकांमध्ये आपण जेव्हा तिकीट घेऊन विकत जातो त्यावेळेला जी आत्मीयता वाटत नाही, तर यावेळेला या सभासद योजनेमध्ये सदस्य झाल्यामुळे असं जाणवत आहे की एक फॅमिली आपली निर्माण होत आहे आणि एक एकमेकांमध्ये परस्परांमध्ये जो जिव्हाळा आत्मीयता आणि एक भावनांचं घट्ट नातं निर्माण होत आहे ते दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चालल्याचं त्यांना जाणवत आहे. तशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. तुमच्या ह्याच्यात असं विचारलं की स्तर आलेत, म्हणजे पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा स्तर, असे असे स्तर किती आहेत आपल्या नाटकांच्या प्रेक्षकांसाठी आणि त्यांची रचना कशा पद्धतीची असते? ते दोनच स्तर केलेले आहे आपण. एक प्रमुख म्हणजे 15,000 रुपये असतील असा एक पहिला स्तर आहे आणि म्हणजे आधी तर 12,000 रुपये होते आणि दुसरा स्तर आपला 7,000 रुपयांचा आहे. दोन स्तरांमध्ये आपण विभागणी केलेली आहे. परंतु या पैशांपेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे की त्यांना ही जी जाणीव होते की आपण जेव्हा नाटक बघतो एक एक व्यक्तिगत तिकीट घेऊन, त्यापेक्षा ज्या ज्या व्यक्तींना अशी नाटकं बघण्याची संधी मिळत नाही त्यांच्याकरता हे प्रवेशद्वार उघड झालेलं आहे, कारण इतक्या कमी पैशांमध्ये त्यांना इतक्या उत्तम दर्जाची नाटकं बघायला मिळत आहेत. आता या जेव्हा प्रत्येक नाटक होतं, आमच्या प्रमुखांची यावेळेला इथे मीटिंग होत असते आणि आपलं काय चुकलं आणि आपल्याला पुढे आणखी काय नवीन करता येईल यावर चिंतन होत असतं, तर प्रत्येक नाटकामध्ये काही ना काही व्हॅल्यू ॲडिशन कशी करता येईल यावर चिंतन असतं. आणि या सगळ्यांचा गाभा अनिशभाईने सांगितल्याप्रमाणे लिव्हेबल जळगाव आणि अधिक कसं सुंदर करता येईल हा त्यामागचा उद्देश असतो. आणि याला दृष्टीकोन आपण एक एक गोष्ट ॲड करत गेलो. त्यामध्ये एक गोष्ट अशी ॲड झाली की आदरणीय रतनसी बापनासी ज्वेलर्स आणि यांच्या सहकार्याने जवळजवळ महाविद्यालयीन तरुण आणि शालेय विद्यार्थी यांचा जवळजवळ 180 पर्यंत हे विद्यार्थी यांना आपण विनामूल्य तिकीट प्रदान करतो आणि यांच्या सहकार्यामुळे बापनाथ ज्वेलर्स यांच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. आणि नुसतं त्यांना तिकीट देत नाही तर त्यांना नाटक सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी आपण आमंत्रित करतो, त्यांना त्या संपूर्ण प्रेक्षागृहातून फिरवतो, तर त्यानंतर त्यांना प्रकाश योजना, ध्वनी योजना, त्यानंतर त्या ठिकाणी असणारं स्टेजवरची अरेंजमेंट व्यवस्थापन हे सगळं त्यांना एक तासभर फिरवलं जातं आणि त्या त्या तंत्रज्ञानाचे जे एक्सपर्ट्स असतात ते त्यांना ध्वनी यंत्राचं या नाटकांमध्ये महत्त्व काय, प्रकाश योजनेचं यामध्ये महत्त्व काय, अशा वेगळ्या प्रकारचं महत्त्व त्यांना विशद करतात. आणि नाटक हे किती वेगवेगळ्या लोकांच्या एकत्री टीम बिल्डिंगमुळे तयार होत असतं हे त्यांचे निरीक्षण होतं. आणि त्यानंतर त्या नाटकाची पार्श्वभूमी त्यांना सांगितली जाते
आणि मग ते नाटक बघतात, तर हा एक प्रकारे विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांचं ज्ञानवर्धन ह्या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की हे एक फीचर आपल्या परिवर्तनाचं आहे. आणि अशा प्रकारचे फीचर्स हे मला असं नाही वाटत की अशा योजनांमध्ये प्रेक्षक सभासद योजनांमध्ये होत असतील. याचं आणखी दुसरं वैशिष्ट्य असं की साधारणतः जळगावमध्ये 10 वाजेनंतर आपल्याला काही मिळणार नाही, परंतु हे एवढ्या तो कलाकारांचा असतो ताफा असतो, कधी कधी 100 कलाकारही असतात, कधी 50 असतात, कधी त्याहूनही जास्त असतात. या सगळ्यांना कार्यक्रम संपल्यानंतर जळगाव शहरामध्ये हॉटेलमध्ये अशी व्यवस्था नाही की आपल्याला तिथे उत्तम भोजन मिळू शकेल 10 नंतर, परंतु केवळ जैन उद्योग समूहाच्या मदतीमुळे या सगळ्या कलाकारांना नाटक संपल्यानंतर हायजेनिक अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं भोजन त्यांना गरम गरम अवस्थेमध्ये मिळतं. आणि त्याचा आनंद घेत असताना त्यांच्या भावना बघून आम्हालासुद्धा एक प्रकारे म्हणजे कर्तव्यपूर्तीचा भाव आमच्या मनामध्ये येत असतो. ही जशी आपण प्रमुख मंडळी आज या ठिकाणी, तसं या परिवर्तनच्या यामागे मागे कोणाकोणाचे हात आहेत, किती लोकांचे हात आहेत, शंभू अण्णांचा त्याच्यामधला सहभाग कसा आहे हे आज आपल्या सगळ्या दर्शकांना माहिती. ते कधीही पडद्यावरती येत नाहीत, ते नेहमी मागेच दिसत असतात, तर त्यांच्याविषयी आम्हाला जरा तुम्ही सांगा. जसं पुरुषोत्तम करंडकपासून सुरुवात झालेली आहे, त्यानंतर महत्त्वाचा टप्पा भावना भावांजलीचा आहे. भावना भावांजली हा जवळजवळ 5 वर्ष कार्यक्रम चालला आणि यामध्ये कबीर वगैरे सारखे अत्यंत उत्कृष्ट विविध प्रकारचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादरीकरण करण्यात आले आणि परिवर्तनचा ग्राफ हा उंच वाढत गेला आणि तो गगनावरी गेला बेलू असं म्हणता येईल. कारण की सुरुवातीला स्थानिक कलाकारांना घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाचं सादरीकरण जळगावला होत असायचं, त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रातून मागणी यायला लागली, तालुका प्लेसेसवरून ही कार्यक्रम व्हायला लागली आणि आता तर कोकण असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, या सगळ्या शहरांमधून परिवर्तनची वेगळ्या प्रकारची नाटकं असतील, अभिवाचनं असतील, काव्यवाचनं असतील, चर्चा असतील, या वैविध्यपूर्ण कार्यक्रमातून प्रस्तुतीकरण होत आलेलं आहे. आणि या सर्वांमध्ये महत्त्वाचं म्हणजे जळगावातील स्थानिक कलाकारांना स्थान देण्यात आलेलं आहे आणि जळगावातील स्थानिक कलाकार आपले आपले काम सांभाळून हे कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेने एकत्र न येता केवळ उत्कृष्ट भावनेने की आपल्याला समाजाचं आपण देणं लागतो आणि काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून आपापली प्रत्येकजण वेगळी कला व्यक्त करत असतो. कोणी बांसरीवादनमध्ये व्यक्त उत्तम असेल, कोणी तबलावादनमध्ये उत्तम असेल, कोणी खूप छान गायक असेल, परंतु आपल्याला वाटेल की सामान्यातून असामान्य हे काम आपण शंभू अण्णांकडे बघूया की छोटे छोटे कलाकार जे असतात, महाविद्यालयीन तरुण असतात, त्यांच्यामध्ये जे कला त्यांना स्थान देण्याचं काम केलं गेलं आणि त्यांना स्थान देत असताना त्यांना वरच्या पातळीवर कसं नेता येईल, त्यांच्याकरता संधी कशा उपलब्ध करून देता येईल, या सर्व साखळी गुंफण्याचं काम त्यांनी केलं असं आपल्याला म्हणतात की एक मोठी साखळी एक तयार त्या माध्यमातून तयार झाली. अनिलबाई, इंदोर सारख्या एका शहरात जो हिंदी भाषिक आहे, पूर्ण प्रांत हिंदी भाषिक आहे, त्या ठिकाणी मराठीच्या जशी आपल्या इथे जळगावला ही आपली प्रेक्षक योजना सभासद योजना दुसरं हे सूत्र सुरू आहे, तिथे 5 अशा प्रकारच्या योजना सुरू आहेत, अशा प्रकारची त्याच्यामध्ये 1000-1000 असे 5 ग्रुप तयार झाले असतील पण मराठीसाठी आहे, जिथे हिंदी भाषिक आहे. आपण जळगावमध्ये आहोत, जळगावची लोकसंख्येचा विचार करता फक्त 800 लोकांपुरती आपण मर्यादित ही आपली योजना आहे, ही फार अपूर्ण वाटत नाही का? याच्यासाठी दुसरी अशीच पॅरलल दुसरी योजना असावी अशी अपेक्षा नाही का? जळगावकरांची तशी अपेक्षा आहे, परिवर्तनने सुद्धा अशाच पद्धतीची दुसरी योजना अजून ॲडिशनल सुरू करावी की जे वंचित आहेत, जे आता तुमच्याकडे लाईन लावून आहेत की आम्हाला पण सभासद करा तुम्ही नाही म्हणतात, अशांसाठी आपण दुसरी योजना सुरू करणार का आणि ती करा कशा पद्धतीने? काजीबाई, खरं आहे की इंदोरला तसं चालू आहे, पण आपण म्हणतो ना की जर आपल्याला क्वालिटी टिकवायची असेल तर आपल्याला थोडासा त्याग करावा लागतो आणि कोणतीही गोष्टाची सुरुवात ही शून्यपासून येतो. आम्ही आधी शून्य होतो, मग आता एक सीझन झाला आमचा, आता दुसरा सीझन होतो आहे, मग आता तिसऱ्या सीझनमध्ये मग आम्ही त्याच्यात 2 भाग 3 भाग कसं करता येईल ते करू. ही काय माहिती आहे का की आत्तापर्यंत ती जी चळवळ होती ना, आपण जसं आपण आधी सुरुवातीला म्हटलं ना 10-12 वर्षापासून आपण जळगाव हे आपलं शांत होतं आणि आता आपण खलबलून आपण काढायला हे सुरुवात केलेली आहे, हे करायला सुरुवात केलेली आहे, तर तो जो रिस्पॉन्स आहे आणि तो रिस्पॉन्स बघता हे नक्कीच आपण पुढे करू ना, आणि हे होणारच आहे. जसं जसं आपलं जे काय म्हणतात ना सहभाग वाढत जाईल, लोकांची मागणी पण येत जाईल, आपण पण ती पूर्तता करू,
आपल्याकडेही तसे शंभूदादांकडे तसे नाटकं आहेत की आपण ते अजून मॉब जास्त लोकांना दाखवायला पाहिजे, तर आपण तसं तर करूया आणि ते होईलच ते पुढच्या सीजनमध्ये. आणि हीच अपेक्षा आहे आम्हाला प्रेक्षकांकडनं, हीच अपेक्षा आहे की हे हेच करावं. आमचं हे कमर्शियल इथे उद्देश नाहीच आहे ना, इथे उद्देश आमचा संस्कृतीचा आहे, आमचा या नाट्य संस्कृतीचा आहे की आपल्याला तो वाढवायचा आहे, तो तर ते वाढवण्यासाठी तर हे वाढवायचंच आहे. की या सगळ्या ह्याच्यातून आपण या प्रेक्षकांकडून, जळगावकरांकडून, आमच्या दर्शकांकडून काय अपेक्षा व्यक्त कराल आणि काय संदेश द्याल? प्रेक्षक सभासद योजना जशी आपल्या लोकांच्या मनात आहे तशी नाही आहे, है ना. म्हणजे एक लिव्हेबल सिटी करण्यासाठी आणि शहरातल्या कलावंतांना चांगला वाव मिळावा यासाठी सुरू केलेली ही योजना आहे. तर ही योजना अशीच राहून जे जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्या मनात ही भावना लिव्हेबल सिटी करणे ही भावना रुजावी आणि ती वृद्धिंगत व्हावी, प्रेक्षकांची भूक भागवावी, या प्रेक्षकांमध्ये ती भावना व्हावी, त्याच्यासोबतच कलेची भूक भागावी ही आमची अपेक्षा आहे. तर मी ज्या परिवर्तनाला मी पाहिलं इतक्या वर्षात, त्यात पूर्वी भारतातही मुंबईसारख्या ठिकाणी होतं किंवा आता युरोपमध्ये गेलात किंवा ऑस्ट्रेलियाला गेलात तर तुम्हाला ट्राम दिसते शहरात फिरणारे, ती हॉप इन हॉप ऑफ ट्राम म्हणतात त्याला, तुम्हाला हवं असेल तेव्हा आत बसान, हवं असेल तेव्हा निघून. का ही परिवर्तन ही कलेची अशी ट्राम आहे, चळवळ आहे, ही सतत फिरत राहील. ज्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्यानं चढावं, ज्याला हा नको असेल त्यानं उतरून जावं. याच्यात असा परमनंट काहीच नाही की तूच माझा सभासद असशील तरच. ती मी जे अनुभवलं आहे ही एक निरंतर चालणारी ट्राम आहे ज्याच्यामध्ये कलावंताला, स्थानिक कलावंतांना हवं असेल तेव्हा त्यांना चढावं, हवं असेल तेव्हा उतरून जावं. आणि ही अशी चळवळ नितांत निरंतर चालू राहू ही आमची अपेक्षा. धन्यवाद अनिश भाई, आपण खूप चांगल्या प्रकारे महत्त्वपूर्ण अशी सगळी माहिती आम्हाला सगळ्यांना आपण आज करून दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिवर्तन ही जी संस्था आहे, जसं सुरुवातीला सांगितलं की सर्व कलांचा समुच्चय असलेला, त्यातलं जे महत्त्वाचं म्हणजे नाटक. आणि ह्या नाटकांसाठी जे प्रेक्षक सभासद म्हणजे दुसरं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि याला सुद्धा अतिशय भरघोस असा प्रतिसाद मिळाला. त्यांनी प्रेक्षक घेणं हे आता बंद केलेलं आहे कारण त्यांच्याकडे प्रेक्षक संख्या त्या सभागृहाच्या हिशोबाने पूर्णपणे संपलेली आहे, अशी स्थिती आज आहे. यांना अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. आपलं सहकार्य मात्र त्याच्यामध्ये निश्चित असणं आवश्यक आहे. आपल्याला, आपण जर सभासद असाल तर जरूर या नाटकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणं आवश्यकच आहे, एवढं मात्र अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करेल. एक वर्ष मात्र आपल्याला अजून वाट पाहिजे की दुसरा ग्रुप सुद्धा अजून त्यामध्ये सुरू होईल असं अनिल भाईने आपल्याला मधल्या काळात या ठिकाणी सांगितलं. पुढच्या वर्षी ह्या योजनेचे अजून दोन भाग व्हावे, तीन भाग व्हावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.